नमस्कार, आज कार्ल मार्क्सचा जन्मदिवस आहे, त्याच्या निमित्ताने या दोन कविता मी वाचतो इथे. पहिली कविता आहे नारायण सुर्वेंची, त्याचं नाव आहे कार्ल मार्क्स. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. जानकी अक्का म्हणाली, वळितलंस का याला? ह्यो आमचा मार्कस बाबा, जर्मनीत जन्मला, पोताभर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला. संन्याशाला काय बाबा, सगळीकडची भूमी सारखीच, तुझ्यासारखी त्याला इचार कच्ची बच्ची होती. माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला. पुढे एका सभेत मी बोलत होतो, तर या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे गोत्र काय? पुन्हा मार्क्स पुढे आला, मी सांगतो म्हणाला आणि घडाघडा बोलतच गेला. परवा एका गेट सभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हणाल, आता इतिहासाचे नायक आपणच आहोत या पुढच्या सर्व चरित्रांचेही. तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली. खळखळून हसत पुढे येत खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय? छान छान, मला सुद्धा गटे आवडायचा. कार्ल मार्क्स, नारायण सुर्वे. अजून एक कविता वाचतोय मी, ती कविता आहे किशोर मांदळे यांची. फेसबुकवर मिळाली मला कविता. प्रिय मार्क्स, तू वर्ग समाजात जन्मलास तेही इतक्या दूर. आम्ही जात वर्ग समाजातले खास महाराष्ट्री लोक. मार्क्सवादातला म सुद्धा न वाचताच तुला निकालात काढू शकतो, आमची परंपराच आहे. आम्ही ज्या जातीत जन्मतो त्या जातीतले महामानव हे आम्हाला असेच न वाचताच समजतात. त्या भांडवलावर आम्ही जगातील सर्व उर्वरित महामानवांना सहज निकालात काढतो. तू भारतात जन्माला असतास तर इतका वैश्विक होण्याची सुतराम शक्यता नव्हती. तुझी गरज आहेच भारताला, कारण तुझाच तेवढा देवारा बनवणं अवघड आहे आम्हाला. तू कालबाह्य झाल्याची दवंडी रोज पिटतात इथे काही? परंतु जगात तर्कशुद्ध विचार करणारे लोक आहेत, तोपर्यंत तूही आहेस. प्रिय मार्क्स, किशोर मांदळे.